तर भाऊ मला खूप दिवसापासून कमेंट येत होती की भावा तू रीडिंग साठी कुठल्या ऍप्लिकेशन जातो युज करतो, तर ते आम्हाला पण सांग. तर भाऊंनो या सगळ्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला या व्हिडिओ मधून तुम्हाला भेटून जाणार आहे. त्याच्यामुळे आजचा जो काही व्हिडिओ तो कोणी स्किप करू नका, कारण आजच्या व्हिडिओ मधून तुम्हाला खूप काही गोष्टी नवीन शिकायला भेटणार आहेत. त्याच्यामुळे जो आजचा काही व्हिडिओ तो कोणी स्किप करू नका, व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत बघा. तर भाऊंनो माझ्याकडे पीसी असून सुद्धा मी त्याचा खूप कमी युज करतो, कारण मला पहिल्यापासून मोबाईल वरती डिझाइन करायला खूप आवडतो आणि आता सुद्धा मी मोबाईल वरच डिझाइन करतो. तुम्ही बघितलं असेल की माझ्या युट्यूबचे थंबनेल असतील किंवा युट्यूब वर टाकलेल्या मी जितके पण फील फाईल असतील, तर त्या मी सगळ्या आपल्या मोबाईल वरच एडिट केल्या आहे. तर पीसी मी खूप कमी एडिटिंग साठी युज करतो, कारण मला मोबाईलची सवय झाली, त्याच्यामुळे बाकीच्या गोष्टी मोबाईल वरच करतो. तर मोबाईल वरती सुद्धा एकदम क्रिएटिव्ह गोष्टी तुम्ही करू शकता. तर त्याचं एकदम उत्तम उदाहरण म्हणजे थंबनेल पाहू शकता तुम्ही आपले, त्याच्यानंतर तुम्ही आपल्या पीडी फाईल्स तुम्ही पाहू शकता. म्हणजेच अशा बऱ्याच गोष्टी की ज्या मी मोबाईल वरतीच करतो. तर मी तुम्हाला मी जे ऍप्लिकेशन युज करतो त्या तुम्हाला मी सांगणार आहे. त्याच्यानंतर या एडिटिंग ऍप्लिकेशनचा युज करून तुम्ही कुठल्या गोष्टी क्रिएट करू शकता आणि मी आजपर्यंत या ऍप्लिकेशनचा युज करून कुठल्या गोष्टी मी क्रिएट केल्या आहे आणि कुठल्या गोष्टी मी डिझाईन केल्या आहे तुम्हाला आज ऑन द स्पॉट मी तुम्हाला दाखवणार आहे. त्याच्यामुळे आजचा जो काही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि भाऊंनो एवढ्या डीप मध्ये कोणच सांगत नाही भाऊंनो, फक्त तुमचा भाऊ तुम्हाला सांगणार आहे. त्याच्यामुळे तुमचा भावाला फुल सपोर्ट द्या, कारण तुमचा भाऊ तुमच्यासाठी असेच लय भारी कंटेंट घेऊन येत असतो. त्याच्यामुळे भावांनो अजून जर कोणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर जाऊन सबस्क्राईब करून टाका, कारण तुमच्यासाठी असेच लय भारी कंटेंट घेऊन येत असतो. तर फायनली आपण तुम्हाला मी ज्या एडिटिंग साठी ऍप्लिकेशन युज करतो ते तुम्हाला मी दाखवतो. तर भावांनो माझ्याकडे जे ऍप्लिकेशन आहे एडिटिंग साठी ते तुम्हाला मी सांगून देतो. तर पहिलं आहे पिक्सलॅब, त्याच्यानंतर आहे पिक्सआर्ट, त्याच्यानंतर आहे पेंटर, त्याच्यानंतर आहे लाईट रूम, त्याच्यानंतर आहे स्केचबुक, त्याच्यानंतर आहे रेनिमी, त्याच्यानंतर आहे काइन मास्टर, त्याच्यानंतर आहे इंडियन फॉन्ट कन्वर्टर, त्याच्यानंतर आहे VN, त्याच्यानंतर आहे बॅकग्राऊंड इरेजर, त्याच्यानंतर आहे इमेज सर्च मॅन. तर भाऊ जे शेवटचं ऍप्लिकेशन मी तुम्हाला सांगितलंय इमेज सर्च मॅन, तर त्याच्यातून मी कुठल्याही गोष्टी मी क्रिएट करत नाही, तर उलट मी या ऍप्लिकेशन मधून खूप साऱ्या गोष्टी मी घेतो. तर काय सांगतो भाऊ मी या ऍप्लिकेशन मधून मी खूप साऱ्या गोष्टी घेतो, मटेरियल सुद्धा किंवा अन्य कुठल्याही गोष्टी मी म्हणजे बऱ्याच गोष्टी मी या ऍप्लिकेशन मधून मी घेतो. तर भाऊ मी आता जितक्या पण ऍप्लिकेशन मी तुम्हाला सांगितले त्याची लिस्ट आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये दिली, तिथून तुम्ही बघून इझिली प्ले स्टोअर सर्च करू शकता, तिथून तुम्हाला इझिली भेटून जाईल आणि तिथून तुम्ही इझिली डाउनलोड करू शकता. आणि त्याच्यानंतर या ऍप्लिकेशनचा युज कोणत्या गोष्टीसाठी होतो, त्याच्यानंतर मी या ऍप्लिकेशनचा युज करून कुठल्या गोष्टी मी बनवलेल्या आहेत ते तुम्हाला मी ऑन द स्पॉट दाखवणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. तर पहिले जे ऍप्लिकेशन आहे ते म्हणजे पिक्सलॅब. तर पिक्सलॅब ऍप्लिकेशन मधून आपण बऱ्याच गोष्टी आपण क्रिएट करू शकतो, म्हणजे पीडीएफ फाइल असतील, त्याच्यानंतर वेडिंग कार्ड असतील. तर तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो की आतापर्यंत मी जितके पण पीडीएफ फाइल्स किंवा वेडिंग कार्ड बनवलेले असतील तर त्या मी पिक्सलॅब मधूनच बनवले आहेत. म्हणजे तुम्ही आपले युट्यूबचे थंबनेल तुम्ही पाहिले असतील तर बऱ्याच गोष्टी आपण पिक्सलॅब ऍप्लिकेशन मधून आपण बनवू शकतो. तर मला पर्सनली पिक्सलॅब जे ऍप्लिकेशन आहे ते मला डिग आवडतं, म्हणजे डिग म्हणजे डिग एकदम कडक ऍप्लिकेशन आहे पिक्सलॅब. आणि दुसरे जे ऍप्लिकेशन आहे ते म्हणजे पिक्सआर्ट. तर पिक्सआर्ट ऍप्लिकेशन मध्ये आपण प्रॉपर बर्थडे मार्ग आपण करू शकतो, त्याच्यानंतर ब्लेंडिंग ऑप्शन असल्यामुळे आपण प्रॉपर बर्थडे मार्ग इथे करू शकतो, त्याच्यानंतर आपण बॅकग्राऊंड इथे क्रिएट करू शकतो. ब्लेंडिंग ऑप्शन असल्यामुळे एकदम कडक बॅकग्राऊंड आपण इथे क्रिएट करू शकतो. त्याच्यानंतर आहे आपण फोटोला एकदम कडक इफेक्ट आपण मारू शकतो, ब्लॅक अँड व्हाईट इफेक्ट. तर ब्लॅक अँड व्हाईट इफेक्ट काही जणांना माहित असेल तर प्रॉपर आपल्या चॅनलवरती व्हिडिओ झाला आहे, तो तुम्ही पाहू शकता, लिंक आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये दिली. तर प्रॉपर आपण ब्लॅक अँड व्हाईट इफेक्ट पिक्सल मध्ये मारू शकतो, जसे एकदम डीप मध्ये माहिती आपण त्या व्हिडिओ मध्ये सांगितली, तर लिंक आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये दिली. तर भाऊ याच्यानंतर जे ऍप्लिकेशन आहे ते म्हणजेच इन्फायनाईट पेंटर. तर इथे आपण एकदम लय भारी कॅलिग्राफ आपण काढू शकतो, म्हणजेच मोठमोठे डिझाइनर सुद्धा हे जे इन्फायनाईट पेंटर जी ऍप्लिकेशन आहे ते युज करतात आणि तिथे एकदम कडक कडक कॅलिग्राफ ते सुद्धा बनवतात. तर मी सुद्धा इथेच एकदम कडक कडक कॅलिग्राफ मी काढतो, तर तुम्ही नक्कीच बघू शकता इथे. म्हणजे तुम्ही सुद्धा एकदम कडक कॅलिग्राफी इथे काढू शकता, फक्त प्रॅक्टिस पाहिजे भावांनो, फक्त प्रॅक्टिस प्रॅक्टिस महत्वाची आहे. प्रॅक्टिस आपण जर रोज केली तर एकदम कडक कॅलिग्राफी आपण इथे काढू शकतो. तर याच्यानंतर जे ऍप्लिकेशन आहे ते म्हणजे लाईट रूम. तर याच्यात आपण एकदम कडक इफेक्ट आपण मारू शकतो फोटोला, त्याच्यानंतर बॅनरला सुद्धा आपण इथे कडक इफेक्ट आपण मारू शकतो, म्हणजे फेस स्मूथिंगला जे लाईट रूम जे ऍप्लिकेशन आहे ते एकदम कडक रित्या काम करतं, म्हणजे आपला जो फेस आहे तो एकदम स्मूथ आपला दिसतो. त्याच्यात तुम्ही मारून पहा फेसला इफेक्ट, एकदम कडक इफेक्ट लाईट रूम मध्ये बसतो. तर मी नक्कीच लाईट रूम जे ऍप्लिकेशन आहे वापरतो फोटोला इफेक्ट मारण्यासाठी किंवा बॅनरला इफेक्ट मारण्यासाठी. तर एकदम कॅमेरा रॉ सारखं ते काम करतं, म्हणजे आपल्या फोटोशॉप मध्ये कॅमेरा रॉ असतं ना त्याच्यासारखंच ते काम करतं. तर मी प्रॉपर लाईट रूम जे ऍप्लिकेशनचा युज मी करतो. याच्यानंतर जे ऍप्लिकेशन आहे ते म्हणजे स्केचबुक. याच्यात आपण प्रॉपर ऑइल पेंटिंग आपण करू शकतो, प्रॉपर ऑइल पेंटिंग. याच्यानंतर फोटोला आपण एकदम स्मूथ करण्याचं काम हे ऍप्लिकेशन करत असतं, म्हणजे एक प्रकारे गोर करण्याचं काम करत असतं. तर प्रॉपर मला जर फेस एडिटिंग साठी ऍप्लिकेशन खूप आवडतं, म्हणजे फेसला आपण एकदम गोर करू शकतो, एकदम म्हणजे आपला जर ब्लॅक फोटो
ब्लॅक चेहरा असला तर आपण त्याला एकदम गोर करण्याचं काम हे ऍप्लिकेशन करत असतं. मला तर खूप खूप आवडतं हे ऍप्लिकेशन, म्हणजे प्रॉपर फोटोला स्मूथ करण्यासाठी. तर एकदम कडक ऍप्लिकेशन आहे स्केचबुक. तर याच्यानंतर जे ऍप्लिकेशन आहे ते म्हणजेच रेनिमी. तर रेनिमी ऍप्लिकेशन बाकीच्यांना अजून माहित नसेल तर हे ऍप्लिकेशन किती फुटलेला फोटो असू देतं किंवा एकदम ब्लर झालेला फोटो असू दे त्याला एकदम शार्प करण्याचं काम हे ऍप्लिकेशन करतं. म्हणजेच एकदम क्लिअर आपला जो फोटो तो होऊन जातो. तुम्हाला जर हा व्हिडिओ एकदम डीप म्हणजे पाहायचा असेल तर लिंक आपली डिस्क्रिप्शन दिली तुम्हाला स्क्रीनवर या व्हिडिओ दिसत असेल तर तुम्ही हा व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. एकदम याच्यात आपण एकदम तुम्हाला डीप म्हणजे तुम्हाला सांगितलंय पूर्ण आपण प्रॉपर आपण एक्सप्लेन केलंय की रेनिमी ऍप आपण कशा प्रकारे यूज करू शकतो आणि आपल्या फोटोला आपण कशा प्रकारे एकदम कडक इफेक्ट आपण मारू शकतो. तर लिंक आपल्याला डिस्क्रिप्शन मध्ये दिली. याच्यानंतर जे ऍप्लिकेशन आहे ते म्हणजे तुमचं आणि माझं एकदम फेवरेट ते म्हणजेच काइन मास्टर. याच्यात आपण एकदम लय भारी व्हिडिओ एडिटिंग आपण करू शकतो. याच्यात बऱ्याच गोष्टी इथे आपण एडिट करू शकतो म्हणजेच व्हिडिओ एडिटिंग. तर प्रॉपर आपण व्हिडिओ एडिटिंग साठी काइन मास्टर हे ऍप्लिकेशन आपण यूज करतो. तर बऱ्याच जणांना हे ऍप्लिकेशन माहित असेल. तर मी या ऍप्लिकेशनचा यूज आपले युट्यूबचे व्हिडिओ बनवण्यासाठी किंवा वेडिंग कार्ड इन्व्हिटेशन व्हिडिओ आपण या काइन मास्टर वरती बनवत असतो. म्हणजे वेडिंग इन्व्हिटेशन व्हिडिओ आपण या काइन मास्टर वरती आपण बनवत असतो. तर मला आता प्रॉपर हे काइन मास्टर जे ऍप्लिकेशन आहे ते मला खूप आवडतं एकदम प्रॉपर. तर इथे आपण कडक व्हिडिओ एडिटिंग आपण करू शकतो. आणि याच्यानंतर जे ऍप्लिकेशन आहे ते म्हणजेच इंडियन फॉन्ट कन्व्हर्टर. याच्यात आपण एवढं काही करत नसतो, फक्त आपण फॉन्ट कन्व्हर्ट करण्यासाठी हे ऍप्लिकेशन आपण यूज करतो. म्हणजेच एक प्रकारे आपण फॉन्टचं युनिकोड काढण्यासाठी ऍप्लिकेशन आपण यूज करत असतो. तुम्हाला ते माहितच असेल, एवढा काही विषय नाही. तर याच्यानंतर जे ऍप्लिकेशन आहे ते म्हणजेच व्हीएन ऍप्लिकेशनचा यूज रील्स एडिट करण्यासाठी फार मोठ्या प्रमाणात होत असतो. तर मी सुद्धा व्हीएनचा यूज फार मोठ्या प्रमाणात करतो म्हणजेच रील्स एडिट करण्यासाठी. तर आणि याच्यात प्रॉपर व्हिडिओ एडिटिंग सुद्धा होऊ शकते एकदम प्रॉपर एकदम खतरनाक. तर एकदम कडक व्हीएन सुद्धा ऍप्लिकेशन एकदम कडक आहे. तर तुम्ही ते नक्कीच चेकआउट करू शकता. तर याच्यानंतर जे ऍप्लिकेशन आहे ते म्हणजे बीजी इरेजर. काही जणांनी हे ऍप्लिकेशन बघितलं नसेल, तर ज्यांनी बघितलं नाही त्यांच्यासाठी सांगतोय की हे ऍप मध्ये आपण एका क्लिक मध्ये फोटोचा बॅकग्राऊंड आपण रिमूव्ह करू शकतो. तर काय सांगतोय मी, तर एका क्लिक मध्ये आपण फोटोचं जे बॅकग्राऊंड आहे ते रिमूव्ह करू शकतो. तुम्हाला जर डीप मध्ये तुम्हाला हा व्हिडिओ पाहायचा असेल तर लिंक आपल्या डिस्क्रिप्शन दिली तर तुम्ही नक्कीच हा व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. म्हणजे तुम्हाला एका क्लिक मध्ये तुम्हाला कुठलंही बॅकग्राऊंड तुम्हाला कटिंग बिटिंग काही करायची तुम्हाला गरज नाही. तर एका क्लिक मध्ये तुम्ही बॅकग्राऊंड जे तुम्ही कसलाही कुठलाही फोटो असू द्या तुम्ही एका क्लिक मध्ये आपल्या फोटोचं बॅकग्राऊंड तुम्ही रिमूव्ह करू शकता. तर लिंक आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्ही नक्कीच चेकआउट करू शकता. आणि त्याच्यानंतर जे ऍप्लिकेशन आहे ते म्हणजेच इमेज सर्च मॅन. तर तुम्हाला व्हिडिओच्या स्टार्टिंगलाच तुम्हाला सांगितलं होतं की या ऍप्लिकेशन मधून मी काही बनवत नाही. तर मी ऍप्लिकेशन मधून मी काहीच बनवत नाही, तर उलट या ऍप्लिकेशन मधून मी डिझाईन साठी लागणारे मटेरियल मी ऍप्लिकेशन मधून घेतो. काय सांगतो भाऊ मी, तर डिझाईन साठी लागणारे मटेरियल मी ऍप्लिकेशन मधून घेतो. तुम्हाला सुद्धा खूप सारं मटेरियल तुम्हाला बघायला भेटेल या ऍप्लिकेशन मध्ये. गुगल पेक्षाही भारी हे जे ऍप्लिकेशन आहे इमेज सर्च मॅन. तर इथे तुम्हाला एकदम कडक कडक मटेरियल तुम्हाला बघायला भेटेल. तुम्ही जे इव्हेंट असतील तर त्या इव्हेंटचं मटेरियल तुम्ही घेऊ शकता. म्हणजेच एकदम कडक मटेरियल तुम्हाला बघायला भेटेल आणि तुम्ही एकदम इझिली तुम्ही डाऊनलोड करू शकता एकदम फ्री मध्ये. एकदम फ्री मध्ये तुम्ही डाऊनलोड करू शकता एकदम कडक मटेरियल या ऍप्लिकेशन मध्ये भेटतं इमेज सर्च मॅन. तर नक्कीच तुम्ही चेकआउट करू शकता. एकदम कडक ऍप्लिकेशन आहे, तर नक्कीच तुम्ही बघू शकता. तर या होत्या काहीशा माझ्याकडे असलेल्या किंवा मी यूज करत असलेल्या ऍप्लिकेशन. तर मी तुम्हाला प्रॉपर या ऍप्लिकेशनचा यूज तुम्हाला मी सांगितला. त्याच्यानंतर या ऍप्लिकेशनचा यूज करून मी कुठल्या गोष्टी क्रिएट केल्या किंवा कुठल्या गोष्टी मी डिझाईन केल्या तुम्हाला मी प्रॉपर सांगितलं. तर भाऊनो, यावेळून तुम्हाला खूप काही नवीन गोष्टी किंवा खूप काही नवीन गोष्टी तुम्हाला बघायला भेटल्या असतील तर खरंच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. जर नवीन असेल तर खरंच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपण असेच लय भारी कंटेंट तुमच्यासाठी घेऊन असतो. तर भाऊनो, पुन्हा भेटूया एका नवीन एका लय भारी व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय बाय.